परब किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। संध्याकाळची वेळ आहे आणि बाहेर छान असा गारवा पडला आहे, तर या गारव्यामध्ये टोमॅटो सूप तर झालंच पाहिजे, पण टोमॅटो सूप साधा नाही, हा गरमागरम टोमॅटो सूप। आणि ह्या सूप मध्ये थोडस मी हेल्दी ट्विस्ट ठेवला आहे, तर चला अशा या हेल्दी टोमॅटो सूपची रेसिपी आपण पाहूया। ज्यांना वेट कमी करायचंय त्यांनी हे टोमॅटो सूप नक्की ट्राय करा, ह्याने आपलं वेट लॉस होण्यासाठी मदत होते। त्यानंतर टोमॅटोमध्ये सी व्हिटॅमिन जास्त असतं, जे आपल्या हाडांसाठी चांगलं आहे, आणि ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमी असते त्यांच्या शरीरात रक्ताची कमी ही हे टोमॅटो सूप दूर करतं। टोमॅटो सूप बनवण्यासाठी मी अशा प्रकारचे लाल 4-5 टोमॅटो घेतलेले आहेत। त्यानंतर हा 1 चमचा लिंबाचा रस आहे, हा 1 आवळा घेतला आहे, थोडंसं आलं आणि 4-5 पाकळ्या लसूण, हे 1 बीट, हा तेजपत्ता, हे 4-5 काळी मिरी, हा आपला 1 गाजर, अर्धा गाजर, हे बटर घेतलं आहे, थोडं चवीसाठी मीठ, त्यानंतर थोडीशी साखर आणि पाणी। टोमॅटो सूपसाठी आपल्याला कच्चे टमाटर नाही घ्यायचे, तुम्ही कोणतेही असे मार्केटमध्ये भेटणारे चांगल्या प्रकारे पिकलेले असे लाल टमाटर घ्या। आता हे टोमॅटोचे वरचे देठ आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे असे, आणि ह्याला आपल्याला रफली असं चॉप करून घ्यायचं आहे। बाकीचं आपल्याला हे बीट आहे, गाजर आणि आवळा, तोही आपल्याला रफली असा चॉप करून घ्यायचा आहे टोमॅटो सूपसाठी। तुम्ही नुसते टमाटर वापरून सुद्धा सूप बनवू शकता, पण थोडंसं हेल्दी टोमॅटो सूप होण्यासाठी आपण यामध्ये बीट, गाजर आणि आवळ्याचा वापर केला आहे। गाजरही आपल्याला असं सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाही आपल्याला कापून घ्यायचं आहे। बीट थोडेसे कडक असतात त्यामुळे आपल्याला तसेही हे उकडून घ्यायचे आहेत, त्यामुळे ह्याची काही बारीक कापायची गरज नाही आहे। बीट कापून झालेले, बीट झाल्यानंतर आपल्याला गाजरही असं रफली चॉप करून घ्यायचं आहे। आता हा आवळाही आपल्याला कापून घ्यायचा आहे, ह्यातले आवळ्यामध्ये जी बी असते ती आपल्याला नको आहे, त्यामुळे आपल्याला आवळ्याचे असे तुकडे करून घ्यायचे। ही बी आहे ती आपल्याला नको आहे। माझ्याकडे हा छोटा कुकर आहे, त्याचा वापर करते। हे मी 2 चमचे बटर टाकते। आता हा बटर वितळला आहे, त्यामुळे ते आपण हा तेजपत्ता टाकणार आहोत। मी गॅस हा मीडियम ठेवला आहे, तेजपत्ता आपल्याला जरासा आता परतवून घ्यायचा आहे। नंतर आपण यामध्ये आलं आणि लसूण टाकणार आहोत, तेही आपल्याला थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण काळ्या मिरी टाकणार आहोत, त्याही आपण थोडा वेळ असं परतवून घ्यायचं आहे। आता यानंतर आपण 1 आवळा जो असं चॉप करून घेतला आहे तो टाकणार आहोत। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा बटरमध्ये परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे जे बीटचे तुकडे आहेत ते टाकणार आहोत। आता ह्यानंतर आपण गाजराचे तुकडे टाकणार आहोत, तेही असे थोडेसे बटरमध्ये परतवून घ्यायचे छानपैकी। आता ह्यामध्ये आपण 2 चमचे लिंबाचा रस टाकणार आहोत, तोही आता परतवून घ्यायचा आहे। आता आपलं मेन गोष्ट टोमॅटो सूपचे चॉप केलेले टोमॅटो, आता असं थोडा वेळ परतवून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 2 कप पाणी ॲड करायचे। हे 2 कप मी पाणी ॲड केलं आहे आणि चांगलं असं थोडंसं असं ढवळून घ्यायचं आहे। आणि चवीसाठी मीठ, मिठाचा अंदाज हा तुमचा असला पाहिजे की तुम्हाला किती मीठ हवं, आणि थोडीशी साखर, 1 चमचा साखर। आता हे असं ढवळून झाल्यानंतर आपण याच्या 4-5 शिट्या करून घेणार आहोत। आता कुकरच्या 5-6 शिट्या झालेल्या आहेत, आता हा कुकर आपल्याला स्वतःहून थंड व्हायला द्यायचा आहे, आपल्याला याचा प्रेशर नाही काढायचा आहे। आता हा कुकर ऑटोमॅटिक डी प्रेशर झाला आहे, हे बघा। आता आपण कुकर उघडून बघूया, हे बघा मस्त टमाटोला कलर आलेला आहे आणि 5 शिट्यामध्ये सगळं
सगळ्या वस्तू आपल्या शिजलेल्या आहेत व्यवस्थित. अजून आपलं मेन काम करायचं आहे, आपल्याला ह्याला थोडा वेळ 15 मिनटं थंड व्हायला द्यायचं आहे. आता हे थंड झालं आहे, आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. पण थोडं थोडं वाटायचं आहे, कारण आपण सगळं जर वाटायला गेलं तर मिक्सर खराब होऊ शकतो, हे भांड्यातून सगळं बाहेर येणार. हे आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया. आता ही प्युरी आपल्याला अशी चाळणीमधनं चाळून घ्यायची आहे, जेणेकरून हे टोमॅटोचं वरची स्किन, बिया, बीट आतमध्ये गेले नाही पाहिजे आपल्या सूपमध्ये. असं करून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. अजून आपलं सूप रेडी नाही झालं आहे, हे आपल्याला टोमॅटो प्युरीमध्ये नाही टाकायचं आहे, त्यामुळे आपल्याला हे चाळणीने असं चाळून घ्यायची गरज आहे. हे बघा, हा वेस्ट आहे. अशा प्रकारची आपल्याला खाली प्युरी मिळते. हे बघा, घट्ट अशी स्मूथ आपल्याला टोमॅटो प्युरी मिळालेली आहे. अजून आपलं टोमॅटो सूप झालेलं नाही आहे, शेवटचं एक प्रोसेस आहे. तर चला, त्यासाठी आपल्याला गॅस पेटवावा लागेल. या टोमॅटो प्युरीला आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे, मग आपला टोमॅटो सूप रेडी आहे. हे बघा, घट्ट असं जसं आपल्याला रेस्टॉरंटमध्ये मिळतं. यामध्ये तुम्ही पाहिजे तर क्रीम ॲड करू शकता, पण शक्यतो मी क्रीम ॲड नाही करत, कारण क्रीममध्ये फॅट्स असतात. आपलं लाल असं टोमॅटोचं सूप तयार आहे, याला एक कड आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. या थंडीमध्ये तुम्ही हे टोमॅटोचं सूप नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि माझा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पाहत राहा परब किचन. आणि आम्हाला कमेंट्समध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला अजून कुठल्या नवीन रेसिपी आमच्याकडून बघायच्या आहेत.